आम्ही बघतोय. मग तुमचं कोणाशी नेमकं बोलणं झालं? 100% मराठ्यांना आरक्षण देणार आणि दोनही उपमुख्यमंत्री साहेब त्यांना साथ देणार. नाही, तुमचं नेमकं कोणाशी बोलणं झालंय? म्हणजे तुम्हाला नेमकं कोणी आश्वासन दिलंय? दोन तारखेला आलेलं शिष्टमंडळ हे सरकारच्या वतीनं आलेलं आहे. मुख्यमंत्री साहेबांनी दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांच्या म्हणण्यानुसार ते आलेले आहेत. आणि कारण ते सगळ्या त्यांच्या पक्षातले, म्हणजे शिंदे साहेबांच्या गटातले मंत्री आहेत, अजितदादांच्या गटातले मंत्री आहेत आणि फडणवीस साहेबांच्या गटातले सुद्धा मंत्री हे सगळे मिळून आलेले आहेत या तिघांच्या वतीनं, म्हणजे सरकारच्या वतीनं. आणि त्यांनी सांगितलेले तसं आमचं लेख हे सुद्धा झालेलं आहे. फक्त त्यांनी तो टाइम म्हणा आम्हाला आणखीन दिला नाही, कवा देतात काय माहिती, त्याची वाट बघत आम्ही. नसतात त्यांचे शब्द लाईव्ह मीडियावर झालेले. ते तुम्ही जे म्हणता टाइम बाउंड म्हणजे नेमकं काय? तुम्हाला 24 तारीख तर त्यांनी दिली आहे, 24 डिसेंबर. ते हो ना, ते तेच की कशा स्वरूपाचं देणार आहेत आणि आमची मागणी काय यावर त्यावर त्या दिवशी चर्चा झालेली आणि त्यानुसार ते लिहिलेलं आहे. त्यानुसार त्यांनी इथून लिहून नेलेले, फक्त तिकडे सह्यासाठी नेलं होतं, त्याच्यावर आणखीन सह्या झाल्यात का नाही तर आम्हाला काही मिळं लागणार, काही कळू ना द्या ना, ते त्यांना काही यायला इकडे एसटी लागणार काय व्हाय ना, काही मिळ लागणार आम्हाला. आम्ही बघतो तिकडे वाट, पण ते काही या नाही. त्याची लेखी कॉपी तुम्हाला अद्याप मिळाली नाही किंवा त्यावर साईन करून तसं काही जीआर किंवा तसं काही कॉपी तुम्हाला मिळालेली नाहीये? नाही नाही, परेशान येतं आम्ही द्या म्हणून सारखे फोनाला येतो. बॅलेन्स संपायची वेळ आली आमच्या फोनाला लवलं, रेंजा उडाल्या तर आमच्या फोनाच्या लवलं, डोंगरात गेलो तरी लवितो, कार्यक्रमात ठिकाणी गेला तरी फोनला येतो, अरे द्या बाबा तेवढं द्या, तर काय ते वाचनच व्हायना म्हणते. ते दोन एक पानच असते, एकच पान असेल ते लिहिलेलं चालेल, ते त्यांनी फजी ते आमची, पण आम्ही सुईचे नाही इथं, हे त्यांना बी माहिती देतील 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 टाइम बॉट देतील. ते नाही दिले तरी मीडियाच्या बांधवांचं आम्ही सांभाळून ठेवलेलं आहे, ते त्याचे भाषा शब्द आम्ही ते रेकॉर्ड करून ठेवले. आम्हाला लय सांभाळलेलं आहे या मीडियाच्या बांधवांनी सगळ्यांनी, यांचं कौतुक करायला पाहिजे. नक्कीच जरांगेजी ते आहेच आपल्याकडे, मात्र धनंजय मुंडे तुमच्या कानात काय बोलले? म्हणजे जर आरक्षण मिळालं नाही किंवा दिलं नाही तर मी राजीनामा देईन असं खरंच धनंजय मुंडे म्हणाले तुमच्या कानात? ते तरी कुठं खोटं बोलतात कधी विचारून बघा त्यांना, ते बी खोटं बोलत नाहीत, आम्हाला त्यांचा स्वभाव माहिती. पण काय बोलले ते तुमच्या कानात काय बोलले? नाही नाही, कानात कसं लांब लांब होत, कानात बोलणं देत नाही मी आता कोणाला. मला कानात बोलायला भे वाटत मागच्या एका दणक्यामुळं, कानात बोलू नाही देत नाही मी कोणाला, तुटक होतो आम्ही. ते बऱ्याच जणांना ऐकू पण आलेलं, पण ठीक आहे ना, ते तरी कुठं बदलत ते ते एकदा शब्द दिल्यावर ते बी बदलत नाहीत, आहे त्यांची बी एक ख्याती बदलले तर जरांगेजी. आता एक आश्चर्य आहे, हा बोला. नाही ते बदलू शकत नाहीत कारण त्यांनी दिला शब्द पाळते, त्यांनी सांगितलेले आता गुन्हे माग घेऊ. त्यांच्यासह आलेले सगळे मंत्री महोदय, सामंत साहेब होते, घुमरे साहेब होते, अतुल सावे साहेब होते, काही त्यांचे आमदार होते, बच्चू भाऊ कडूंच्या माध्यमातून ते आलेले होते, त्यांना सगळ्यांना मिळून मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री साहेबांनी पाठवलं होतं, तुमचे गुन्हेही मागं घेऊ, जालना जिल्ह्यातले सगळे घेऊ, आंतरवाडीतले घेऊ, त्याच्यानंतर 15 दिवसानं महाराष्ट्रातले सगळे गुन्हेही मागं घेऊ, तुम्हाला तुम्ही म्हणतात या पद्धतीनं आरक्षणही दिलं जाईल, हे सगळं त्यांनीच ठरवलेलं आहे समोरच. तुम्हाला टाइम बाउंडही करून दिला जाईल, लेखीही दिलं जाईल, काय असाय व्हाय ना, काय काय मिळ लागा ना आणखीन आम्हाला होईल काहीतरी, आम्ही मिळवणार आहेत काळजी नाही. जरांगेची आता एक महिना उरलाय, म्हणजे आज 24 तारीख, पुढच्या 24 तारखेला तुम्ही म्हणता सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार, म्हणजे हा एक महिना आता या सगळ्या मध्ये उरलेला आहे. महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही काय करणार आहात? आपले दौरे सुरू आहेत, समाजाचा आशीर्वाद घेऊन आपलं काम सुरू आहे. आपण करतोय, समाजाकडे जातोय, शांततेचं आव्हान समाजाला करतोय, जाती तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न फक्त एका नेत्यांकडून होतोय, जो कायद्याच्या घटनेवर बसलाय, सॉरी संविधानाच्या पदावर बसलाय, कायद्याला पायदळी तुळवायला लागलाय. आपण ओबीसी बांधवांना, मराठा बांधवांना शांततेत राहायचंय हे सगळ्यांना आव्हान करतोय. त्यांनी खूप जणाला जमवलं होतं, पण ते बांधव मनातून त्यांच्यासोबत नाही येत, ते गोरगरीब मराठ्यांच्या लेकरासोबत येत, बाकीच्यांना दोष द्यायचा काही संबंध नाही. किती जण जरी सभेला ते आले असले तरीही
मेन हेच आहेत सगळ्यांना मराठ्यांच्या विरोधात मराठ्यांना मिळू नये म्हणून हे शांततेचं आवाहन करण्यासाठी आणि मराठा समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही मराठा समाजात जातोय आणि 24 डिसेंबरपर्यंत जात राहणार आहे डेली. आता आमचा लगेच पुढच्या या 2-4 दिवसात दौरा पडतोय मराठवाडा खानदेश विदर्भ पुन्हा मराठवाडा हा मोठा. आम्ही मराठा समाजाचा आशीर्वाद घेऊन त्यांना शांततेचं आवाहन करण्यासाठी बाहेर पडतोय आणि शांततेचं आवाहन करणं हे काय लोकशाहीत बसत नाही का? तर शासनाचा आणि प्रशासनाचा विषय यांची जबाबदारी राय काय राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे शांतता राहिली पाहिजे ते काम आम्ही करतोय रात्रंदिवस शेंडून शांत राहा म्हणून. जरांगीजी तुमचा हा दुसरा टप्पा आता झालेला आहे 24 तारखेपर्यंत म्हणजे पुढची तुमची दिशा काय असणार आहे नेमकी? समजा 24 तारखेपर्यंत आश्वासनाची पूर्तता नाही झाली तर मग पुढे काय? नाही आम्हाला वाटत नाही ताई होणार नाही म्हणून 100% होईल. आम्हाला 100% ते आरक्षण देणारच कारण आम्ही कायद्यात बसतोय. आमचे पुरावे सापडले त्यांना आता काही करता येत नाही. सरकारचं क्रम प्राप्त आहे ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्यासाठी जर पुरावे सापडले तर त्या जातीला त्या समूहाला आरक्षणात घ्यावं लागतं हे सरकारचं क्रम प्राप्त आहे. ते करतील तशी वेळ आमच्यावर आंदोलन करायची येणार नाही. जर नाहीच दिलं तर मराठा समाज सज्ज आहे. आम्ही मराठी 24 तारखेच्या नंतर बैठक घेऊन मराठा समाजाला विश्वासात घेऊन पुढची आंदोलनाची दिशा ठरवणार. म्हणजे 24 तारखेपर्यंत तुम्ही वेट अँड वॉच करणार म्हणजे सरकार पूर्ण करेल आश्वासन असं तुम्हाला वाटतं? हो आम्ही त्यांना त्यांच्या शब्दाचा मराठा समाजाने सन्मान केलाय मुख्यमंत्री साहेबांचा. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं 24 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला वेळ द्या तुम्ही उपोषण मागे घ्या. मराठा समाजानं सन्मान केलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या शब्दाचा. 2 वेळेस मुख्यमंत्री साहेब आणि 2 उपमुख्यमंत्री साहेब त्यांना सपोर्ट देतील साथ देतील आता आणि मराठ्यांना 100% 24 डिसेंबरचे आता आरक्षण देतील नसता पुढचं आंदोलन त्यांना जड जाईल. खूप खूप धन्यवाद जरांगेजी तुम्ही आमच्याशी बोललात खूप स्पष्टपणे या ठिकाणी आपली भूमिका मांडली त्याबद्दल देखील खूप खूप धन्यवाद.